सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. पण मंदिराबाबत फक्त अर्थकारण एवढाच विषय नाही, तर आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याबाबत सरकार काय निर्णय घेते ते पाहू. मात्र भाजप हे कुठल्याही विषयात राजकारण करू शकते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन सुद्धा राजकारण डोक्यात ठेवूनच असावे असे माझ्यासारख्याला वाटते, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहे. नगरमध्ये ते बोलत होते. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळावरून प्रसिद्ध झाले आहे. आमदार पवार म्हणाले, भाजप कोणत्याही विषयात राजकारण करू शकते हे सर्वांनाच माहीत आहे. उद्या त्यांचे जे आंदोलन आहे ते राजकारण डोक्यात ठेवूनच असावे. भाजपला महाराष्ट्राच्या राज्यातील नागरिकांचा कळकळा असता, तर त्यांनी GST पैसे वेळेत मिळावे यासाठी एकदा तरी पाठपुरवठा केला असता. कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हापासून त्याचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत. ही मंदिरे उघडण्यात यावी यासाठी भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावरूनच आमदार पवार यांनी भाजपाचा समाचार घेत त्यांच्यावर तोफ डागली. आमदार पवार म्हणाले, मंदिराच्या अवतीभोवती जी दुकाने आहेत, जे अर्थकारण आहे, त्यांचा विचार व धार्मिक भावनाच्या बाबतीत विचार केला तर मंदिर हे उघडावे हे माझेही म्हणणे होते. मी त्याच्यावरही बोललो होतो, पण आपली मंदिरे बघितली तर त्याचा गाभारा लहान असतो आणि भावनेच्या भरात तेथे लोकांची गर्दी वाढते, त्यामुळे आरोग्याच्या अडचणी येऊ शकतात.